सातव्या मुलीची सातवी मुलगी चोवीस एप्रिल भागामध्ये अद्वैत म्हणतो नेत्रा तुला हे विचित्र नाही वाटत का तू संकटात असताना माझी चौकशी करते साहेब तुम्ही कसे आहात तिथे तसं नाही साहेब काल शेखर साहेब नव्हते ना तुमच्यासोबत म्हणून काळजी वाटली आम्ही नसताना तुम्हाला काही झालं असतं तर अद्वैत म्हणतो मला काही झालं असतं तर नेत्रा तू प्रॉब्लेममध्ये होती तुला काही झालं असतं तर आणि काय होणार आहे मला मी मेलो का आहे ना जिवंत तिथे साहेब असं का बोलता तो तो नेत्रा कारण तुला कळत नाही तू काल नसतानी मी सगळीकडे गेलो ऑफिसमध्ये बँकेमध्ये एकटा गेलो एवढंच काय त्या इंद्राणीच्या घरी पण एकटाच आलो काही झालं का मला ती बरोबर आहे तुमचं तो, तो तो बस नेत्रा दिवी ग्रंथ वगैरे काही नाही इथे आणि मागे ज्या गोष्टी घडल्या ना तो फक्त योगायोग होता आणि तुला एकटीला सोडलं ना तू काहीतरी प्रॉब्लेम करशील त्यापेक्षा चल माझ्यासोबत ते दोघं गाडीतून जात असतात ती अद्वाय साहेब तो तो बोला मॅडम तिने ती एक विनंती करायची होती तो तो बोला आज्ञा करा तिथे शेखर साहेब आल्यानंतर तुम्ही ह्या विषयावरून त्यांच्याशी भांडू नका तो तो कोणता विषय ती हेच मी इंद्राणी ताईंच्या घरी गेले होते ना तो तुम्ही बघेल काय करायचं ती साहेब शेखर साहेबांची यामध्ये काहीच चूक नाहीये जे केलंय ते मी केलं तो तो का मोठा पराक्रम केलास तू आणि मिस्टर राज्याध्यक्षांना मी का काही नाही बोलायचं त्याला माहित होतं तू दुसऱ्यांच्या घरात असं चोरून जाते तरी त्यांनी थांबवलं नाही तुला तिथे साहेब खरंच त्यांचा काही दोष नाही आहे मला ग्रंथ हवा होता म्हणून मी गेले तो तो आता बघ मी काय करतो आणि काय घडतंय ते तिथे साहेब खरंच त्यांचा काही दोष नाही आहे तुम्ही राग नका काढू ना तो तो ठीक आहे तुला एक काम करावं लागेल तिथे आहे तुम्ही जे सांगाल ना ते करील मी तो तो ठीक आहे मी गाडी पाठवतो तू आत्ताच्या आत्ता वावशील जायचं ते पण कायमचं जाणार आहेस नेत्रा काहीच बोलत नाही तो तो मला माहीत होतं तू हे करणारच नाही आता तू बघच ते आल्यानंतर मी काय करतो ते इकडे इंद्राणी किचन मध्ये कॉफी बनवत असते तेवढ्यात कितकी येते आणि म्हणते मी देऊ का बनून ती म्हणती नाही मला स्वतःच्या हाताने बनवलीच आवडते तेवढ्यात केतकी डोकं पकडते इंद्राणी म्हणते काय झालं डोकं दुखतं का म्हणते हो खूपच जड पडलंय तिथे तुम्ही बसा मी कॉफी देते तुम्हाला केतकी म्हणते थँक्यू इंद्राणी म्हणते तुम्ही ड्रिंक करता का ती म्हणते एनी प्रॉब्लेम तिथे ती नाही नाही मला कशाला प्रॉब्लेम असेल असतात प्रत्येकाचे आपापले कारणं केतकी म्हणते तुम्ही मला मदत करू शकता का प्लीज नाही ना का म्हणू तुमची जी काही फी असेल ना ती मला सांगा मी पे करेल इंद्राणी म्हणते मला शक्य असेल तर मी नक्की करेल तेवढ्यात रुपाली येते तेवढ्यात केतकी विचारते माझा केदार कुठे अजून किती वर्षे वाट बघायची मी खूप वर्ष झाली व मी त्याची फक्त वाट बघते तुमची जी काही शक्ती असेल ना त्याचा वापर करा आणि प्लीज मला सांगा रुपाली समोर येते म्हणते केतकी झाली का सकाळ दोघींची वादवात केतकी निघून जाते इंद्राणी रुपालीला म्हणते केदार म्हणजे केतकीचा ना रुपाली म्हणते ती म्हणते केदारचं काय प्रकरण आहे यावर रुपालीला चांगलाच धक्का बसतो इंद्राणी म्हणते काय झालं केदारला म्हणते नाही आम्हाला पण काही कळलं नाही तिच्या जवळ जातीन म्हणते ज्या कामासाठी आली ना तेवढंच कर तो बिंडोक राज्याध्यक्ष नाही इथे त्यामुळे नेत्रा आदवाय सोबत असते मला खूप टेन्शन आहे नेत्राच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न कर आणि मला सांग नेत्रा बाहेर उभी असते आदवाय तिला ऑफिसमध्ये बोलवतो तिव ती काय झालं साहेब तो तो नेत्रा प्रत्येक वेळेस काहीतरी व्हायलाच पाहिजे का तो तिला ज्यूस देतो नेत्रा पीत त्याच्याकडे बघत असते आता मात्र अद्वैत नेत्रासाठी पूर्ण बदलतो आणि मधुमधून तिच्याकडे प्रेमाने बघत असतो बंटी एका ठिकाणी राहतो म्हणतो राजस्थानमध्ये आल्यासारखं वाटतंय पण जोपर्यंत ताई पैसे देत नाही तोपर्यंत मुक्काम इथेच करावं लागेल पैसे बघतो म्हणतो पैसे भसा भसाभस बस बस खर्च होत आहेत रुपालीने दिलेले दागिने काढतो आणि म्हणतो जिथे माझे दोन रुपये खर्च होतात ना तिथे मी ताईकडून दोनशे रुपये काढणार गुंडाळत म्हणतो सोनं आतमध्ये ठेवायला पाहिजे सांभाळून कपडे पैसे दागिने कपाटात ठेवतो आणि ग्रंथ घेऊन म्हणतो बाबा तू कसा बाहेर आयलास ग्रंथ कपाटात ठेवायला जातो पण तो हातातून पडतो नमस्कार करून म्हणतो सॉरी तुझ्यामुळे सगळे वांदे झालेत ना माझे ग्रंथ कपाटात ठेवतो आणि कपाट लावायला जातो हाताकडे बघतो तर त्याच्या हातावर रक्त असतं तो रक्ताला बोट लावायला जातो पण रक्त वाढतच जातं त्याचं लक्ष कपाटाकडे जातं तर त्याच्या नाकातून पण रक्त येत असतं तो ग्रंथाकडे बघतो इकडे इंद्राणी कपाटात पुस्तक ठेवायला जाते आणि तिला नेत्राचं पैंजण सापडतं ती दुसरं शोधते तिला काही सापडत नाही तुम्ही ते नेत्राने एकच पैंजण का ठेवलं तेवढ्यात रुपाली धावत येते आणि म्हणते झाला तुझा वेळ काढून ती पुन्हा पैंजण ठेवून देते आणि म्हणते माझा काय दोष अद्वैत एकटा जातो त्याच्याबरोबर नेत्रा जाते रुपाली म्हणते एवढं सगळं घडल्यानंतर नेत्रा कशी शांत बसेल काहीतरी मनात सुरू असेल तिच्या इंद्राणी म्हणते काहीच नाही तिच्या मनात एवढंच सुरू आहे रुपाली म्हणते तुला ग्रंथ हवा आहे की नको तिच्या मनातलं नीट जाणून घ्यायचा प्रयत्न कर त्यांच्या दोघींचं सगळं बोलणं नेत्रा सुरून ऐकत असते इंद्राणी रुपाली जायला लागतात नेत्रा पाळायला लागते आणि अद्वैतला धडकते आणि म्हणते सॉरी साहेब तो फोनवर बोलत असतो आणि म्हणतो नंतर करतो पण तेवढ्यात इंद्राणी येते आणि त्यांच्या जवळून जाते हातवैत म्हणतो तिच्या घरात चोरून शिरली होती हे सांगितलं का तिला नेत्रा वाट बघते जे झालं ना ते सगळं तिला सांगून टाक तो निघून जातो पण इंद्राणी सगळं ऐकत असते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद